के असेंट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था में 2,16,00,000 का बड़ा भ्रष्टाचार हुआ है। ऐसा आरोप पत्र परिषद के दौरान संस्था के सचिव दिनेश ठाकरे इन्होंने लगाया है। इस मौके पर संस्था के सभी पीड़ित कर्मचारी और सदस्य मौजूद थे। आए दिन शहर में सरकारी संस्था का कारोबार काफी अच्छा चल रहा है। लोग सहकारी संस्था में निवेश करते हैं। संस्था को प्रशासन द्वारा कई योजनाओं के तहत काम भी मिलता है। यदि संस्था अच्छा काम करती है तो उसका काम का दाम और अच्छा काम करने का प्रमाण पत्र भी मिलता है। लेकिन आए दिन शहर के बहुत ज्यादा संख्या में छोटी बड़ी सहकारी संस्था ग्राहकों से अपने संस्था के सदस्यों से फ्रॉड करके करोड़ों लाखों रुपए का भ्रष्टाचार कर रहे हैं, जिससे लोगों द्वारा ग्राहकों द्वारा लगाई गई अपनी जीवन की पूंजी सहकारी संस्था के पदाधिकारी और सरकारी कुछ एक अधिकारी साठगांठ करते हुए बड़े पैमाने पर भ्रष्टाचार कर रहे हैं। ऐसी ही एक बीडीपेट परिसर में आने वाले असेंट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था द्वारा अब तक 2,16,00,000 का भ्रष्टाचार किया गया है। ऐसी जानकारी इस मौके पर असेंट बहुउद्देशीय सेवा संस्था के सचिव दिनेश ठाकरे इन्होंने दी है। मैं दिनेश ठाकरे असेंट बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेचा सचिव या पदावर आहे। आणि काही दिवसापूर्वी जे आमच्या संस्थेमध्ये घोट झाला, अपहार झाला 2,16,00,000, त्याबद्दल आम्ही आमच्या माजी अध्यक्षांवर पोलीस स्टेशनमध्ये CP ऑफिस आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आम्ही कंप्लेंट दिलेले आहेत। आणि त्यानंतर आम्ही ह्या प्रकार DDRला सुद्धा सांगितलेला आहे, तिथेही आम्ही कंप्लेंट केलेली आहे। ते झाल्यानंतर आम्ही संस्थेच्या माजी अध्यक्षांना अविश्वास प्रस्ताव आणून त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांना निष्कासित केलं। म्हटलं म्हणजे असं आहे की आम्ही गव्हर्नमेंटचे म्हणजे नगर परिषद, नगरपंचायत, नगरपालिका यांचे म्हणजे टेंडर घेऊन म्हणजे निविदा प्रक्रिया होते, त्याच्यामध्ये आम्ही भाग घेऊन आम्हाला ती कामं मिळतात। त्या कामाअंतर्गत आम्ही संस्थेअंतर्गत ते कामं करतो। तर जे संजय खोडे आहे माजी अध्यक्ष, ज्यांना आम्ही निष्कासित केलं आहे, आणि त्यांचे सहकारी रितेश गमे हे जे कमिशन एजंट आहे, त्यांच्या थ्रू हे संस्थेवर कामं घेत होते। आणि कामं घेतल्यानंतर त्यांची सरकारी अधिकाऱ्यांसोबत साठगाठ होती। त्या साठगाठ अंतर्गत त्यांना कामाच्या व्यतिरिक्त त्यांना कमिशन द्यायचे, आणि संस्थे थ्रू ते जी रक्कम आहे किंवा पैसे आहे ते त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे, किंवा हार्ड कॅशमध्ये किंवा कोणत्या दुसऱ्या स्वरूपात ते त्यांना द्यायचे। त्याच्यामुळे त्यांची कामं ते बरोबर चालायचे। आता त्यांना निष्कासित केल्यामुळे आता ते कामं जी आता नवीन बॉडी बसली आहे त्यांच्या अंतर्गत ते कामं चालू आहेत, परंतु त्यांची साठगाठ अगोदर त्यांच्यासोबत होती, ते कामं त्यांच्या स्वरूपात आणि त्यांच्या माध्यमातून आले होते। त्यांच्यामुळे काय झालं की आम्हाला तिथे काम करायला त्रास होऊन राहिला, ते लोक मुद्दामून त्रास देऊन राहिले, काहीतरी त्यांचा हेतुपुरस्पर काहीतरी स्वार्थ आहे। आणि आम्ही कंप्लेंट दिली आहे, त्या कंप्लेंटमध्ये सरकारी अधिकारी पण त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे ते सरकारी अधिकारी पण आम्हाला त्या कामासाठी त्रास देऊन राहिले आहे। त्यांना माहिती आहे की आर्थिक गुन्हे शाखेमध्ये त्यांचे नाव आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना वाटते की यांना कुठेतरी आर्थिक अडचणीत आणून आणि मानसिक त्रास देऊन हे कामं बंद करतील आणि आपले नाव कुठेतरी मागे घेतील असं त्यांना वाटतं। घनकचरा व्यवस्थापन का टेंडर निकाला गया था जिसे दिनेश ठाकरे और सदस्यों ने भरा था, लेकिन टेंडर एग्रीमेंट के अनुसार कई खामियां पाई गई जिससे यह टेंडर रद्द किया गया। ऐसी जानकारी वाना डोंगरी के मुख्य अधिकारी भारत नंदनवार इन्होंने दी है। हेतु पुरस्पर टेंडर रद्द करने आलेला नाही आहे, त्यांनी करारनाम्याप्रमाणे काम केलेलं नाही, त्याच्यामुळे तो निविदा रद्द करण्याचं आपण त्यांना पत्र दिलेलं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे त्या संस्थेवर काम करत होते लेबर लोक, त्यांचा EPF ESIC गेल्या 6 महिन्यापासून भरलेला नाही आणि त्यांना मिनिमम वेजेस ॲक्टप्रमाणे जे करारनाम्यामध्ये नमूद होतं त्याच्याप्रमाणे त्यांनी पेमेंट अदा केलेलं नाही। आणि जे काम घनकचरा व्यवस्थापनाचं त्यांना दिलेलं होतं ते करारनाम्यात नमूद असलेल्या अटीशर्तीनुसार ते होत नाही आहे, त्याच्यामुळे ते रद्द करण्याचं पत्र आपण त्यांना दिलेलं। असं कुठलीच माझी कंपनी नाही, आणि त्यांचा तो कंपनीचा जो संस्थेचा वाद झाला
तो त्यांचा वैयक्तिक वाद आहे, त्या वादाशी आपला काही संबंध नाही। आमच्या करारनाम्यानुसार जे काम होत नव्हतं त्याच्यामुळे ते निविदा रद्द करण्यासंदर्भात मी विविध बैठका आमच्या घेतल्या आणि त्यांनाही आपण भरपूरदा चान्स दिला। त्यांना 5 नोटीस यापूर्वी दिलेल्या आहेत, तरीही त्यांनी त्यांच्या त्या कामात सुधारणा केली नाही, त्याच्यामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं। आए दिन सहकारी संस्था सहकारी बैंक ग्राहकों का खून चूस रही है, उनसे धोखाधड़ी हो रही है, ऐसे में प्रशासन उन पर अंकुश लगाए यही समय की मांग है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ संजय मीरे, NBC News नागपुर।